इलेवन गोरसई बी या दोन संघामध्ये। दोन्ही संघाने आजच्या सत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं आहे। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलंय सोनदेव टेमघर या संघाने आणि नाणेफेक हरवल्याने त्याला प्रथम फलंदाजी करताना आपण पाहणार होता दक्ष इलेवन गोरसई बी या संघाला। माझ्या समवेत जॉईन होत आहेत माझे सगळे समाजक संदीप गावण सर। संदीप गावण सर यांचे कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद सुभाष धुमाळ सर। विंडे एक्सप्रेस या नावाने ज्यांना आपण ओळखतोय आणि सातत्याने जास्तीत जास्त वेळा समालोचन करण्याचा पराक्रम करणारा हा व्यक्ती आहे सुभाष धुमाळजी, वेलकम। या ठिकाणी आजच्या दिवसात तुम्ही उपलब्ध झालेत, चांगलं धावतं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं। धन्यवाद संदीप गावण सर। आणि या पंचक्रोशीमध्ये नक्कीच नेहमी जेव्हा स्पर्धा असते तेव्हा हेमंत पाटील सर आणि संदीप गावण सर हे जोडी नक्कीच या पंचक्रोशीमधील एवन जोडी म्हटलं तर वावं ठरणार नाही। अतिशय उत्कृष्ट समालोचन त्यांच्या माध्यमातून नक्कीच या पंचक्रोशीमध्ये या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा मोठे एवन होतात तेव्हा ही जोडी आवर्जून आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये नक्कीच संदीप गावण सर आणि हेमंत पाटील सर यांचं नाव आवर्जून घेतलं जाईल। सुभाषजी धन्यवाद। खरोखरच आज हे मॅचेस बघितले आपण, एकतर तुमच्या गावातील संघ गोरसई नक्ष इलेवन गोरसई या नावाने खेळतोय आणि सर्वांचीच मना जिंकतोय। तडाखेबंद खेळाडू या संघामध्ये आहे, जसा उल्लेख केला होता हेमंत पाटील सरांनी की क्रमांक 1 ते 11 असे खेळाडू आहेत जे फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर सुद्धा ते फलंदाजी करतात। एक विसरून चालणार नाही ते म्हणजेच सोनादेवी टेमघर या संघाला। या संघामध्ये सुद्धा 101 नग आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। हा संघ कधीही केव्हाही मॅच मध्ये पलटवार करू शकतोय आणि ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे। ज्या पद्धतीने अल्पेश चौधरी हा खेळाडू आहे, त्यानंतर श्याम चौधरी हा खेळाडू आहे जे मोठी जबाबदारी स्वीकारतायत, चांगलं प्रदर्शन करतायत। नक्कीच दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही बॅलन्स संघ आहेत आणि एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण या अगोदर एकतर्फी सामने प्रेक्षकांना पाहायला मिळालेले आहेत। प्रेक्षकांना नेहमीच नक्कीच एकतर्फी सामने पाहायला आवडत नाहीत, कारण रंगतदार लढती प्रेक्षकांना पाहायला आवडतात। त्यावेळी रंगतदार लढत पाहायला मिळते का प्रेक्षकांना, देखते आज की शाम किस टीम के रहते नाम। भावेश पवार विरुद्ध पवन केने ही जोडी आपण बदल मैदानामध्ये दक्ष इलेवन गोरसई बी या संघाकडून, तर सलमीचा पहिला षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अल्पेश चौधरी। अल्पेश चौधरी गोलंदाजी मार्गावर सामना करेल फलंदाज डावखुशील शैलीदार फलंदाज भावेश पवार, ज्याने खोऱ्याने धावा या स्पर्धेमध्ये वसूल केलेले आहेत। पहिला चेंडू दिशा फरकडली जाते, पंचांचा नो बॉलचा इशारा होते आणि आव्हान धावने अकाउंट ओपन होते दक्ष इलेवन गोरसई बी या संघाचं। धावसंख्या 1 अशा प्रकारचा चेंडू टाकलाय जो आत्मविश्वास वाढवण्याकरता गोलंदाजाला। इथे पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं होत आहे, फ्रीट असेल पण पाहूया फ्रीटचा कशावर फायदा उचलतोय फलंदाज। यामध्ये स्टेप मध्ये चुकतोय, एक चांगला बॅटल आपण पाहतोय। दोन्ही मान ना क्रिकेटर आहेत अल्पेश चौधरी डायमंड ऑफ भिवंडी, तर दुसऱ्या बाजूला फाउंड ऑफ भिवंडी भावेश पवार। यावेळी दिशा भरकटलेली आहे, पंचांचं वाईडचं इशारा होतोय आणि फ्रीट कंटिन्यू असणार आहे। येस, थोडस दबाव इथे गोलंदाजावर जाणवतोय, या दबाव मधून त्यांना बाहेर पडावं लागेल। भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाकडे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, ज्ञानाची शिदोरी भरपूर जमा केलंय। कसा खेळू कुठला खेळतोय याच बरोबर ते ध्यानामध्ये ठेवत आहेत। बुद्धिमत्तेचा वापर हा क्रिकेटमध्ये व्हायला हवा। नक्कीच पुढील चेंडू, यावेळी लॉ फिल्ड चेंडू आणि चेंडूला फेकून दिले मेघवाच्या वरून पवाराच्या बॅट मधून निघाला पॉवरफुल सिक्सर। भावेश पवार याची पॉवर पुन्हा एकदा दिसून आली, प्रत्येक मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडतोय, शस्त्र आणि अस्त्र घेऊन गोरसई संघ उतरत असतो। नक्कीच जम बसून आलेला भावेश पवार, म्हणून एक कधी अभ्यास न करून एक अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे गोरसई असं म्हटलं जाते ते उगीच नव्हे। भावेश पवार आपण पाहतोय
ऑन द फायर. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा विचलन होतोय सीमा पार पवारच्या बॅटमधून निघाला आणखी एक षटकार. प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकाने जेल टिपलाय भावेश पवार याचा. प्रेक्षक त्या ठिकाणी शतरक्षक बनलाय आणि शतरक्षक बनलाय तो प्रेक्षक. नक्कीच आमच्या गुरुवर धनपाल मडवी सरांचा हा जुमला मला आठवतोय, शतरक्षक बनलाय प्रेक्षक आणि प्रेक्षक बनलाय शतरक्षक. धावपळकावर सहाने मजल मारल्यानंतर धावा झालेल्या आहेत त्या 14. धावसंख्या 14 अतिशय आक्रमक सुरुवात आपण पाहतोय दक्षिण गोरसे बी या संघाकडून, खास करून भावेश पवार करून दबाव वाढवण्यासाठी एक क्लोज क्षेत्रक्षक तैनात केलेला आहे. पहिले षटक मार्गस्थ अल्फेज चौधरी पहिले षटकात आलतोय. सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा भावेश पवार. भावेश पवार याच्याकरता आपण बघू शकताय फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये शत्ररक्षक. यावेळी वारकल्यांचा चेंडू होता, अप्रेम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याने फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता. चांगली वापसी या चेंडूवर केलेली आहे अल्पेश चौधरी यांनी. हेच डावपेच आखायला हवे होते या आधीच्या संघाने. जसे डावपेच आता आखताना दिसतोय तो सोनादेवी टेमकरचा संघ. एक चांगली बॅटल आपण पाहतोय, एका बाजूला भावेश तर तुझ्या दुसऱ्या बाजूला अल्पेश. अल्पेश चौधरी सामना करेल फलंदाज भावेश पवार. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिळाला तो बॅट चेंडू घेतला नाही, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो. मात्र एका धाव समाधान मानावं लागतो फलंदाजाला. लेग बॅचा इशारा तो पंचन घटना, धावसंख्या सिंगल वाढते. यावरून इथे आपल्याला दिसून येत आहे की भावेश पवार याची विकेट किती महत्वाची आहे. लाख मोलाची विकेट आहे ही आणि या विकेट जर प्राप्त केली तर दबाव ते आणू शकतात. भावेश पवार आणि एका बाजूला पवन केने हे दोन वाल आहेत, या दोन दिवार आहेत, या दिवार तोडावे लागतील. ब्रेक थ्रू तर मिळवावाच लागेल. नक्कीच दक्षिण गोरसे बी संघाचे एव्हन जोडे सध्या आपण पाहतोय, एव्हन पवन तर दुसऱ्या बाजूला पॉवरफुल पवार. भावेश पवार विथ पवन केने. यावेळी मात्र संधी तर होती, संधीचं सोनं इथं करता आलं नाही आणि खूप निराश आपण पाहतोय गोलंदाज अल्पेश चौधरी. ज्याप्रमाणे इथे जीवदान मिळालेलं आहे पवन केने याला. यस, एक महत्वपूर्ण मॅच सुरू आहे. चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये 5, अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. जीवनदान तर दिलं गेलंय. प्रेक्षक ज्या युट्यूबच्या माध्यमातून या मॅचला बघतायत प्रिन्स मूव्हीज द्वारे, या प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. आणि आमच्या माहितीसाठी हा जो मॅच तुम्ही पाहताय आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आहे. सुपर फोर मध्ये सुरू असलेली लढत, सुपर फोर मध्ये कुठला संघ जाईल हे प्रेक्षकांना थोड्याच वेळात कळेल. कारण नक्ष 11 गोरसई विरुद्ध सोनादेवी टेमघर. पहिले षटक मार्गस्थ आहे. अल्पेश चौधरी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर. सामना करेल फलंदाज भावेश पवार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील इथे केला जातोय आणि फलंदाज बाद भावेश पवार याची गेली संपुष्टात. बघितला एक आत वळणारा म्हणजेच मधल्या यष्टी वरचा चेंडू होता. अतिशय चांगलं चेंडूला वळण दिलं होतं गोलंदाज अल्पेश चौधरी या गोलंदाजाने आणि जो ब्रेक थ्रू हवा होता तो ब्रेक थ्रू मिळून दिलाय. भावेश पवार यांनी सुद्धा पंचांच्या इशाऱ्याची वाट बघितली नाही, सरळ तर बाहेर निघून गेला. हेच खरं आदर्शपणा असतो, हेच खरं डिसिप्लिन हवं असतं आणि ते नुकताच भावेश पवार या खेळाडूने दाखवलाय. मोठा खेळाडू आणि मोठं मन. नक्कीच खेळाडू होते ते आपल्या पाहायला मिळते. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता भावेश पवार यांनी तंबूची वाट पकडली. पहिला फलंदाज भावेश पवार हा बाद झालेला, नवीन फलंदाजचा डावखुरी शैलीचा फलंदाजचा संदेश खेळणे खेळपट्टीवर गेलेला आहे. धावपळकर धावा लागल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद 16 धावा, 16 सरासरी तरी सुद्धा ही मागणी सरासरी आहे आणि आता कुठेतरी फरक पडेल काय काय वाटत सुभाजी? कारण सोनादेवी टेमघर संघ हा एक मजबूत संघ आहे, या संघाला कमी लेखून चालणार नाही. मी अनेक मॅच विनिंग खेळी या संघाच्या माध्यमातून बघितलेत. नक्कीच दोन्ही संघाला कमी लेखून चालणार नाही कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला सोनादेवी टेमघर तर दुसऱ्या बाजूला दक्षिण गोरसोबी. तर श्याम चौधरी होते दुसरे षटक आदरण्यासाठी. पहिल्या षटक समाप्तीनंतर 1-16 अशी धावसंख्या आपल्याला धावपळकडे पाहायला मिळते. अजून एक क्लोज क्षेत्रक्षक आपण बघतोय,
चिली मिडो फ्रिजन मध्ये पवन घेण्यासाठी श्याम चौधरी होते लेग ब्रेक गोलंदाज फिरकी गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सामना करू फलंदाज पवन केने यावेळी मात्र दुर्दम मनस्थितीमध्ये सापडला त्या फलंदाज चेंडू सरळ निघून जातोय अल्फिज चौधरी याच्या स्टेफ्यान मध्ये थोडासा ऑफ ब्रेक पद्धतीचा चंडू टाकलाय यावेळेस श्याम चौधरी या गोलंदाजाने गोलंदाजी मध्ये सुद्धा या खेळाडूने कमावलाय आणि फलंदाजी मध्ये सुद्धा कमावलाय पचरून ठेवणं गरजेचं होतं आणि ते योग्य काम करतोय चांगलं प्रदर्शन आपल्याला श्याम चौधरी याच्याकडून पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये एक क्षेत्रक्षक थर्ड्या सल्क्यामध्ये बोलवण्यात आलेलं आहे मेडिकेटेजनला फुलटा चेंडू फायदा उचलत आलेला नाही दरम्यान एक धाव पूर्ण करता फलंदाज फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला एका धावेपेक्षा अधिक नाही धाव संख्या सिंगल ने वाढते सुदैवाने हा मोठा फटका आला नाही या चंडूवर कारण बऱ्याच जो गोलंदाज आहे तो गोलंदाज स्वतःवर निराश झाला ज्यावेळेस त्याच्या हातामधून हा बॉल रिलीज झाला आता मात्र क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो कारण का डावखुरी शिल्लीचा फलंदाज संदेश केने आता मात्र स्ट्राईकलाय धावसंख्या परत पाहतोय धावपळीकर 17 धावा दुसरे षटक मार्गस्थ असताना श्याम चौधरी गोलंदाजी मार्गवर सामना करत फलंदाज संदेश केने यावेळी चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय प्रयत्न झाला चांगला स्लिपिंग कॅच घेण्याचा प्रयत्न तिथे केला होता आणि तोपर्यंत दोन धावपूर्ण तिसरी धावण्याचा प्रयत्न केला जाणार नाही क्विक थ्रो धावसंख्या दोन ने वाढते तारीफ करेन मी या क्षेत्रक्षकाची चंडूवर नजर जरूर ठेवली मात्र तो नियंत्रण जे आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणानं तो कोसळला नियंत्रण त्याने गमावलं गेलं आणि हा झेल सुटलाय तारीफ करतो या खेळाडूची जरा या खेळाडू करता जोरदार टाळा होऊन जाऊ द्या मित्रांनो प्रयत्न त्याने केलेत नक्कीच चांगला प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळतो डिबेटिक रिजन मध्ये शरीराचं संतुलन तिथे राखता आलं नाही झेलबादची तर संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही तरी दाद द्यावी लागेल क्षेत्रक्षकाची म्हणूनच 100% योगदान हे क्रिकेटच्या दुनियामध्ये हवं असतं तुमचं सांघिक योगदान युनिटी तुमची फार महत्वाची असते आणि ती युनिटी इथे बघायला मिळाली श्याम चौधरी गोलंदाजी मार्गवर सामना करत फलंदाज पुन्हा एकदा संदेश घेणे पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक चेंडू काढले झेल मात्र सोडला जातोय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही ह्या ठिकाणी दोघांमध्ये चांगली भागीदारी असायला हवी भागीदारी म्हणजे कशी जशी फलंदाज भागीदारी करतात तशीच भागीदारी इथे फिल्डिंग मध्ये तुमची असायला हवी दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित असायला हवं की हा झेल माझा आहे प्लीज तू थांब अशा प्रकारचं वक्तव्य मैदानाच्या आत झालं पाहिजे इथे हा झेल सुटलाय आणि त्याचा नतीजा फक्त एकच धाव मिळतोय एका धावांची धावसंख्या झाली ती 20 दुसरं षटक प्रगतीपथावर धावसंख्या 20 आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ असताना श्याम चौधरी दुसरं षटक तो सोनादेव टेमघर या संघाकडून फिल्ड मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलं जात आहे पुन्हा एकदा कोच क्षेत्ररक्षक कायम तिथे आपल्याला पाहायला मिळतोय पवन घेण्यासाठी श्याम चौधरी यावेळी मात्र चेंडू या भीड करून दिलेला आहे सीमा पार 6 धावांसाठी षटकार बघितलं शुभाजी हा एक खराब चंडू होता फलंदाजाला भरपूर वेळ मिळाला या फटक्याची निवड करताना आणि शरीराचं संतुलन व्यवस्थित करताना चांगला वापर केला मिड विकेटच्या वरून या चंडूला टोळावलं गेलं 6 धावन करता आणि या 6 धावांची आता धावसंख्या वाढली जाते धावपळकर धावा झाल्या तर 26 धावा 1 गडी बाद 1.5 चंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 आपण पाहतोय एक खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण बघतो दक्ष होऊन गोडसेबी विपक्ष सोनादेव टेमघर या दोन संघामध्ये आपण पाहत आहात त्रिमूर्ती ग्रुप नागरे आयोजित त्रिमूर्ती चषक 2021 दुसरं षटक मार्गस्थ आहे श्याम चौधरी दुसरी षटकात होतोय सामना करत फलंदाज पवन केने यावेळी जोरदार फायर करण्याचा प्रयत्न चेंडू जातो फायनल रिजन मध्ये एक धावाने एकेरी धावने या षटकाची समाप्ती दोन षटकांची समाप्ती आणि दोन षटकांची समाप्ती नंतर दक्ष लोन गोरसे बी संघाची धावसंख्या आपण पाहतो धावपळीकर 27 धावा
आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित त्रिमूर्ती चषक 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील अंतिम सामना ज्यामध्ये दोन बलाढ्य संघ लढत आहेत. गोरसई जो जय बजरंग गोरसई या नावाने नेहमीच खेळत असतोय आणि आज मात्र नक्ष 11 गोरसई या नावाने तो खेळतोय आणि विपक्ष टीम तुम्ही बघतायत सोना देवी टेमगर दोघांमध्येही जुगलबंदी सुरू आहे. दोन्ही मजबूत बांधाचे खेळाडू दोन्ही संघामध्ये मजबूत बांधाचे खेळाडू आहेत आणि दोन्ही संघ मजबूत आहेत. आता एक षटक शिल्लक आहेत. या एका षटकामध्ये बघूया काय घडामोडी घडतायत. सध्या तरी 10 फटकावर धावा लागल्यात. या एका धावेनिशी 27 धावा. 6 चेंडूंमध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर आणखीन मोठा आकार होऊ शकतोय या 10 फटकावर. नक्कीच आम्ही शेवटी गोलंदाजी मार्गावर नक्षलन गोडसे विपक्ष सोनादेव टेमगर हा आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन षटकांचे समर्थन तर धावसंख्या झालेली ती 27 एक बात. आवेश गोलंदाजी मार्गावर पवन साठी त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित त्रिमूर्ती चषक 2021 मित्रांनो आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे प्रेस मीटच्या माध्यमातून. आवेश बॉलिंग मार्गावर शेवटच्या षटकामध्ये दिला पहिला चेंडू. यावेळी मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे समोर खरे खरे चिरो होतो लॉंग ऑफच्या वरून सुमा बार 6 धावांसाठी षटकार. डीजे इथे लाईन खराब होती गोलंदाजाची आणि फलंदाजाने बघा कसा फोर्स केलाय या चेंडूला. आडवे बॅटचा थोडासा वापर केलाय फोर्स जास्त दिलाय आणि चेंडू सहजरित्या लॉंग ऑफ पट्ट्याबाहेर निघून गेला 6 धावान करता. 6 धावांनी 10 फटके वाढला. धाव संख्या झाली ती 33 डबल 33 धाव धावपळीकडे पाहायला मिळत होता. शेवटची षटक मार्ग असताना फोर्सिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता. दोन षटरक्षक आता मात्र क्लोज उभे केलेले स्लिप पॉइंट आणि स्लिप मिड ऑफ दबाव वाढवण्यासाठी रणनीती आपण पाहतोय सोनादेव टेमगर संघाच्या संघनायकाकडून. तितकाच मिड ऑफ तितकाच दबाव गोलंदाजावर सुद्धा असेल. 15 या व्यक्तिगत धाव संख्येवर खेळतोय फलंदाज पवन केने हा खेळाडू. पनामा कॅप परिधान केलाय. भारतातर्फे मोहम्मद अझरुद्दीन वीरेंद्र सेहवाग सचिन तेंडुलकर हे खेळाडू अशा प्रकारची कॅप नेहमीच परिधान करत असत. आणि अजय जडेजाला कोण विसरू शकेल ज्याने पाकिस्तान विरुद्ध वसीम अक्रम आणि वकार होण्याची खूप धडाई केलेली होती पनामा कॅप परिधान करून. आवेश सामनेकर फलंदाज पवन यावेळी मात्र वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टींच्या मागे आपण पाहतो क्लू माइंड आणि माइंड आपण पाहतोय अल्पेश चौधरी याच. यस डायमंड आहे या संघाचा तो आणि म्हणूनच त्याच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगली कामगिरी होत आहे या टुर्नामेंट मध्ये. धाव संख्या थांबलेली आहे. सध्या धावा आहे त्या 33 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक. अवेशा सामन्यावर फलंदाज पुन्हा एकदा पवन ताकतीचा पूर्णपणे वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. एक तर शतरक्षक आपण बघितला. एक शतरक्षक सिली पॉइंट क्षेत्रामध्ये उभा केलाय. एक शतरक्षक सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये उभा केलाय आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजाने शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकलाय. नक्कीच जी रणनीती आहे ती समजण्या पलीकडे तुम्ही शॉर्ट ऑफ लेन चेंडूर टाकाल सिली मिड ऑफ आणि सिली मिड ऑन सिली पॉइंट उभा करून तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. 6 काय परिणाम झालाय तर 6 धाव फळक आता पुढे सरकताना धाव संख्या झाली ती 39 तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. धाव संख्या 39 शेवटचे षटक मार्ग असताना अवेश सामनावर फलंदाज पुन्हा एकदा पवन यावेळी मात्र चेंडू जातो सीमा पारा 6 धावांसाठी षटकार. पवन का झोका जिसने गेंदबाज को दिया धोका. 6 धावा प्राप्त करतोय फलंदाज आणि या 6 धावांची धाव संख्या झाली ती 45 धावा 45
नक्कीच या षटकामध्ये डील करताना आपण पाहतो पवन केने याला एव्हन पवन सध्या सिक्सर्सचा डीलर बनलेला आहे. येडमध्ये वॉकर यांचा चेंडू होता, छोट्या बॅकलेफ्टचा वापर केलेला आहे. एक धाव पूर्ण दिसू धावण्याचा प्रयत्न केला जातो रामवेत्र आणि दोन धाव पूर्ण. धावसंख्या दोन ने वाढतो, धावसंख्या दोन ने वाढून दिली होती दापोल गौडा. आपण पाहतोय 47 47 47 धाव धावपेवर पाहायला मिळतात. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू सामना करायला फलंदाज पुन्हा एकदा एव्हन पवन. फोर्स केलेला आहे आणि चेंडू जात आहे सीम आभार. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. सुरेश आहे खूप खुश. नक्कीच प्रेमूर्ती ग्रुप नागले जे आयोजन कमिटी आहे चेअर्स गर्ल ची गरज नाही कारण इथे आईवा आपण सुरेश पाहतो चेअर्स बॉयच्या रूपाने जो भरपूर एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार षटकार विकेट गेल्यानंतर त्याचा डान्स पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारे आपण बघतोय पहिल्या इनिंग मध्ये नक्ष लिहून गोरसे बी संघाने आपल्या धावपळीकडे धावा जोडलेल्या त्या 53 आणि 54 धावांचं आव्हान ठेवलेलं सोनदेवी टेमघर या संघासमोर आणि 37 धावांची झंझावती नॉट आउट. वाऱ्याप्रमाणे तो चोहे बाजूने डोलताना दिसला. चोहे बाजूने त्याची फटकेबाजी आपण बघितलंय. म्हणजेच आपण बघतोय जशा खारे वारे मतलई वारे तसा हा मतलई वारे दाखवणारा खेळाडू आहे पवन केने. नक्कीच मैदानामध्ये पवन वाहताना पवन आणि पवन पवन एव्हन पवनचे एव्हन फलंदाजी आपण पाहिली होती आणि त्याच्याच फलंदाजी जोरावर एक चांगलं लक्ष सेट केलेलं आहे. पहिली लक्ष्याचा पाठलागाठ टेमघर संघ कशाप्रकारे करेल, काय घडेल आणि काय बिघडेल देखते आज की शाम की सर टीम के रहते नाम बताने के लिए आ रहे संदीप गावन सर. धन्यवाद शिवाजी. पहिला डाव संपला फलंदाजीचा. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर सीमित 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर नक्ष 11 गोरसई संघाने फलंदाज पवन केने फलंदाज भावेश पवार या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर धावपळकावर धावा जमा केलेल्या आहेत त्या 53 आणि 54 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे दुसऱ्या इनिंग मध्ये ते सोनादेवी टेमघर या संघासमोर. हा मॅच बनू शकतोय कारण जशी सुरुवात केली होती नक्ष 11 गोरसई संघाने तशीच सुरुवात करावी लागेल सोनादेवी टेमघर या संघाला. आजच्या दिवसात उपस्थित झालेले सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. उद्याच्या दिवसात सुद्धा तुम्ही अशीच गर्दी करून इथे उपस्थित व्हा. उद्याचा फायनल डे आहे, फायनलचा मॅच उद्याच्या दिवसात तुम्ही बघणार आहात. प्रेक्षक आणि आयोजकांचा आम्ही आभार मानतोय या स्पर्धेमध्ये आम्हाला सातत्यानं समालोचन करण्याची संधी देत आहेत. मॅच कडे आपण वळूया. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भावेश पवार आणि समोर फलंदाज श्याम चौधरी. श्याम चौधरी अल्पेश चौधरी हे दोन खेळाडू दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक. आणि श्याम चौधरी आणि इनफील्ड वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नो चान्स फॉर द फील्डर अँड दॅट्स अ फोर रन. चौकारणीची चांगली सुरुवात. अतिशय उत्कृष्ट फटका इनफील्डच्या वरून फटका आपल्याला पाहायला मिळते. श्याम चौधरी त्याच्या बॅट मधून 4 धावने श्याम आपलं खातं उघडतो आणि 4 धावने अकाउंट ओपन होते सोनादेवी टेमघर या संघाचं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त स्फोटक फलंदाजी केली होती श्याम चौधरी याने आणि त्याच्या बॅट मधून 32 धावांचं योगदान दिलं होतं. समोरचा संघ होतो जय ब्राह्मणदेव भाटाळे तोच श्याम चौधरी. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केला जातो या चेंडूला. आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट बघत होतो. या अतिरिक्त धावेळीची धावपळ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 5. प्रत्येक षटकामागे 18 सरासरीने जावं लागेल या संघाला. ओहो इंडियर लांब लचक मोठा षटकार साधारा वाईड ऑफ लॉंग ऑन पटाबाहेर षटकार.
समान पण सारी चोली तिला मनाने निस्वागो हा षटकार बघितल्यानंतर मला आठवण झाली 9 ऑगस्ट 1945 ची ज्या वेळेस अमेरिकेने नागासाकी या शहरावर जो अनुबम टाकला होता त्या अनुबमचं नाव होतं फॅट मॅन आणि मैदानाच्या आत सुद्धा फॅट मॅन आहे जो मोठे फटके खेळतोय लांब लचक षटकार फलंदाज श्याम चौधरीचा बॅटचं एज लागलंय चंडू थर्ड मॅनच्या दिशेने डिक्लेरेशन झोन आणि धावा मिळतात दोन दोन धावण्याची धावपळक वाढतोय धाव संख्या झाली ती 13 नक्कीच टिट फॉर टॅट जशात तसे उत्तर देताना आपण बघतो ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवं त्याप्रमाणे पाठलाग सोनेदेव टेमघर संघाकडून केला जातोय अगदी बरोबर कारण हा टेमघरचा संघ असा आहे समोर कुठलाही संघ असो त्या संघाविरुद्ध ते चांगला लढा देत असतात फटका दाखवलाय या फलंदाजाने काय म्हणाल शुभाजी या चौकाराविषयी श्याम मे श्याम की बेहतरीन बल्लेबाजी चार धावांची धावपळक पुढे सरकताना धाव संख्या झाली ती 17 मॅच बनवण्याकरता ही मेहनत घेतली जात आहे आत्मविश्वास प्राप्त करायला हवा गोलंदाजाने अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकात ओहो लाईन आणि लेन तिथे बिघडवून टाकलाय भावेश पवार या गोलंदाजाची थोडासा एक स्वर मारा त्याच्याकडून होताना दिसतोय अतिरिक्त धाव मिळत आहे धाव संख्या 1 ने पुढे सरकली धाव संख्या पोहोचली ती 18 जिंकण्याकरता 54 धावांचं लक्ष बघूया काय घडतं इथं व्हाईटचा इशारा स्कोर लेग पंचांचा आणि इथं 1-2 ही वॉर्निंग सुद्धा दिली जात आहे याचाच अर्थ पुढचा चेंडू जर अशा पद्धतीने पडला तर त्याचे परिणाम सुद्धा वाईट असतील म्हणजेच एक वॉर्निंग मिळत आहे हाईट इज द फॅक्टर या अतिरिक्त धावांची धावसंख्या झाली 19 पुढचा चेंडू आता मात्र ब्रह्मास्त्राचा मारा केलाय चेंडू जातोय मिडऑफ क्षेत्रामध्ये एकच धाव एक धावपेक्षा दुसरं काय मिळणार नाही या एका धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय सोनादेवी टेमघर संघाची धावसंख्या पोहोचली ती 20 चेंडू शिल्लक आहेत ते 13 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता 13 बॉल 34 रन होऊ शकताय श्वास आणि विश्वास हे दोन्ही बघितले तर अदृश्य आहेत मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहेत जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात म्हणूनच इथे अशक्य गोष्ट शक्य करण्याची क्षमता दाखवायला हवी हिंमत दाखवायला हवी ताकदीचा वापर व्यवस्थित करायला हवा बुद्धिबळाचा वापर व्यवस्थित करायला हवा भावेश पवार त्याच्या षटकातील शेवटचा चेंडू ओहो अल्पेश करता हा चेंडू होता ब्लाइंड स्ट्रोक ऑफ स्टंपर शपथ होऊन चेंडूला खेळायचं होतं मात्र चेंडू थोडासा वळवला भावेश पवार या गोलंदाजाने लेग ब्रेक चेंडू टाकला आणि इथे हा फलंदाज पसताना दिसलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सोनादेवी टेमघर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20 आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता चांगली सुरुवात आपण पाहतोय 20 रन्स 20 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता बघूया काय घडतंय काय बिघडतंय प्रेक्षक कुठेच जाऊ नका मॅच रंगतदार होणार यात काही शंका नाही बघत राहा ऐकत राहा त्रिमूर्ती चषक 2021 शिवाजी काय प्रतिक्रिया आता द्याल तुम्ही कारण एक षटक संपले 20 12 चेंडू 34 हवे आहेत नक्की इथून कॅमबॅक करावं लागेल राहुल गोलंदाजाला जर सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल घोषित दिवा संघाला तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राहुल आलाय बघितला अगोदरच्या मॅच मध्ये राहुल याला पहिले षटक दिलं होतं 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता श्याम चौधरी याला जहामध्ये अडकवलं जाते काय यस श्याम चौधरी सारखा खंडा फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला येईल आणि जी आशा पल्लवित केली होती श्याम चौधरी या फलंदाजाने आता तो निराश होऊन तंबूच्या दिशेने परततोय हा बिग ब्लो कमांडीज
प्राइज विकेट मंत्री मे मगे चेंडूपूर्वी उल्लेख केलेला की राहुल याला कम बॅक करून द्यावं लागेल आणि कम बॅक करून देताना कारण विकेट महत्वाची होती सॅम चौधरी कारण पहिल्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी त्यांनी केली होती आणि त्याचा विकेट तिथे प्राप्त केलेला आहे. दोन्ही मॅच मध्ये जरी प्रभावित फलंदाजी केली नसली तरी सुद्धा किसन मात्रे याच्यावर विश्वास दर्शवलाय या कर्णधाराने आणि त्याला मैदानाच्या धाडलं जात आहे. चंडू शिलेकाच्या 11 बॉल जिंकण्याकरता 34 धावा. अल्पेश करता ब्लॅक होलचा वारा आणि इथं फलंदाज बाद जोरदार अपील पायचुच्या अपील आणि हा फलंदाज बाद यस इज गॉन. डीजे म्हणूनच मी म्हटलं होतं की शस्त्र अस्त्र आणि ब्रह्मास्त्र इथे ब्रह्मास्त्राचा मारा केलाय गोलंदाज राहुल यांनी पायचीच्या स्वरूपात ब्लॉक होल मध्ये चंडू टाकल्यानंतर चंडू पायावर आदळतोय. पायचीच्या स्वरूपात अल्पेश हा खेळाडू बाद झालाय. आता मात्र थोडासा निराश झाला असेल तो सोना देवी टेमकरचा संघ. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये जिंकण्याकरता 10 आवश्यक आहेत त्या 34 आणि गोलंदाज विकेट हॅट्रिक साधण्याची संधी असेल या गोलंदाजाला. कम बॅक केलाय भावेश पवार याच्यावर जसा हल्ला केला तसाच हल्ला कदाचित राहुल याच्यावर होऊ शकला असता मात्र ते घडलं नाही आणि राहुल यांनी एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त करून दिली श्याम चौधरी या खेळाडूची. विकेट हॅट्रिकवर हा गोलंदाज होता मात्र चंडू फाईन लेगच्या दिशेने डिक्लेरेशन झोन मध्ये आणि 2 धावा मिळतात. या 2 धावांशी धावा पुढे सरकतोय. धाव संख्या झाली ती 22 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता 32 धावांची गरज आहे. 9 चेंडू 32 धावा 9 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे सोना देवी टेमकर संघाला सामना जिंकण्यासाठी. मात्र राहुल याचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये खूप धावा वसूल केल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा म्हणजे वापसी कम बॅक करून देताना 2 महत्वाचे फलंदाज श्याम चौधरी आणि आदित्य चौधरी यांना बाद केलेला आहे. हिरो बनण्याची संधी इथे आहे ती विवेक या खेळाडूला. हिरो बनण्याची संधी आहे ती किसन या खेळाडूला. दोघांपैकी बघूया कुठला खेळाडू हिरो बनतोय कारण संघर्ष करायचा आहे संघासाठी संघर्ष करायचा आहे आणि तो संघर्ष इथे करावा लागेल. डावी इष्टीच्या बाजूला मारा केलाय वेगवान चेंडू होता लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. धाव संख्येत 1 ने भर. धावपैकीवर धावा लागल्या जातात 23 धाव धावपैकीवर पाहायला मिळतात. दुसरी षटक मार्गस्थ असताना वेग ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती मॅन ऑफ द मॅच हा किताब ज्याने पटकावलाय. चंडू शिल्लक आहेत ते 9 बॉल आणि जिंकण्याकरता आता 31 धावा. हा चेंडू हवेमध्ये आहे. हवाई सफर पूर्ण होईल काय उंची गाठेल काय हा चेंडू. यस ती गाठलाय वाईड ऑफ लॉंग बॉल वरून मॅक्झिमम षटकार छत्रक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन या 6 धावा. धन्यवाद. काही प्रेक्षक इथे उठले होते मात्र प्रेक्षक तुम्ही कुठे जाऊ नका. मॅच अजून संपला नाहीये. मॅच अजून जिवंत आहे. मॅच मध्ये जिवंतपणा आणून देतो फलंदाज विवेक. नक्कीच विवेक अजून या षटकऱ्यांना दाखवून देतोय पिक्चर आणि बाकी मेरे दोस्त. या 6 धावांशी 10 फरक पोहोचला जातो तो 29 वर. आता चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. 8 बॉल 25 धावा होऊ शकतात. अनेक विक्रम करणारे खेळाडू या संघामध्ये आहे. विवेक आहे किसन आहेत ही क्षमता ते दाखवत आहेत. पुढचा चेंडू आता बॅटचा एज लागलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. 2 धावा मिळतात. विवेक स्वतःवर हताश असेल विवेक स्वतःवर निराश असेल. या 2 धावांची धावपळ सोना देवी टेमकर संघाचा पोहोचलाय. तर 2 गडीबाद 31 वर. आता सोना देवी टेमकर संघाला जिंकण्याकरता 7 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. 7 बॉल 23 धावा हा चेंडू फार महत्वाचा असेल शुभाजी. नक्कीच हा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे. 7 चेंडू मध्ये अजून 23 धावांची आवश्यकता. या चेंडूला एक मोठा फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा रंगत निर्माण होऊ शकते. रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा कारण प्रेक्षकांना तेच हवं आहे. एखादा मोठा संघ कधी अडचणीमध्ये येईल याची वाट बघत असतात प्रेक्षक. आता दबाव टाकण्याकरता बघा कशा पद्धतीचा आखणी आखले जात आहे.
एखाद वेळेस फॉरवर्ड शॉर्ट लेग ठेवला जाईल, यस तेच काम केलं जातं, एक फॉरवर्ड शॉर्ट लेग आणि एक क्षेत्ररक्षक सिली पॉइंट क्षेत्राच्या क्षेत्रामध्ये तैनात केलं जात आहे. ऍक्शन बघा या दोन्ही खेळाडूंची. सात बॉल ते 20 रन. उलटा चेंडू, आ बॉल मुझे मार, हा आला षटकार. आता जोश बरी गीत आमचे डीजे वादक लावतील यात काही शंका नाही. दोन षटक संपले, दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखवा. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सोना डेव्हिड टेमगर संघाची धाव संख्या झालेली आहे ती 37 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. 6 बॉल 17 धावा, खतरा कुठल्या संघाच्या बाजूने आहे ते आपण इथे बघणार आहोत. कालच्या दिवसात जशा मॅच झाल्यात, शेवटचा सामना जसा झाला तसाच आता शेवटचा सामना होईल काय? नक्कीच होऊ शकतो, कारण 17 धावांची आवश्यकता आहे. कुठल्या संघाला खतरा असेल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आयुष्यात जीवन जगायचं असेल तर मित्रांनो कष्टाशिवाय पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. यश आपोआप तुमच्या पाठीमागे येईल. बघूया काय घडतं या मॅच मध्ये. 6 चेंडू 17 धावा, काय गोलंदाज पवन किने चांगला प्रभावी मारा करेल कि त्या माराला निकामी करेल फलंदाज किसन, जो मागच्या दोन मॅच मध्ये फ्लॉप ठरलाय. किसन याचा चित्रपट सुपरहिट होण्याकरता त्याला सुपरहिट फटकेबाजी करावी लागेल. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, आणि किसन याच्या बॅट मारून हा लांब रचक षटकार. 6 धावा, बिग बिग बिगी. शुभाजी आता थोडासा दबाव, आता थोडासा दबाव प्रेशर असेल तो गोलंदाजी करणारा नक्ष 11 गोडसई संघावर, कारण स्थिती अशी निर्माण झाली. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. काट की टक्कर. नक्कीच अतिशय रंगत रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय, आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेलं आहे म्हणजे सगळे समालोचक संदीप गावन सरांच्या समालोचनाने. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. एक हिरो बनेल तर एक झिरो बनेल. हिरो बनण्याची संधी किसन मात्र या खेळाडूला. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू पंचाने वाईड घोषित केलाय. प्रेशर आता गोलंदाजावर, मात्र प्रेशर मधून या गोलंदाजाला बाहेर पडावं लागेल. लाईन आणि लेंथ गोलंदाजी करावी लागेल. 5 चेंडू 10 धावा. बघूया नेमकं काय घडलंय. आता एक चांगला चेंडू टाकलाय गोलंदाजाने. आता स्थिती पुन्हा बदलली. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 4 बॉल 10 रन्स, कष्ट करणं गरजेचं आहे, मेहनत करणं गरजेचं आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 10 का दम इथे दाखवायला लागेल. पवन केले ऍडवोकेटचा वापर केलाय, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने डिक्लेरेशन झोन मध्ये आणि 2 धाव मिळतात. या 2 धावांची धावपळीवर पुन्हा परिणाम झालाय. धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या झाली की 46 धावा, 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्या करता 8 धावांची गरज. धावा आवश्यक आहेत 8. इथं कोण कुणाची लावते वाट. 3 चेंडू 8 धावा. नक्कीच कोण कोणाची लावते वाट. गोरसे बी संघाची पडली सोनदेव टेमगर संघाशी गाठ. हो 3 चेंडू 8 धावा. पवन केले तयार आणि हा चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त वाटली, लांबी कमी, झेल होण्याची दाट शक्यता आणि इथे झेल टिपला जातो आहे. फलंदाज किसन मात्र हा बाद झालाय, ज्या किसनने एक षटकार मारून रंगत आणले होते. अजूनही मॅच संपला नाही. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा करता येऊया. वेलकम बॅक शुभाजी. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. विकेटचं पतन झाल्यानंतर आत्मविश्वास गमावला नाही पाहिजे फलंदाजी करणाऱ्या संघाने. तर एका बाजूला विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढला असेल तर पवन केने या खेळाडूचा. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, कारण म्हटलं जातं आपल्या आयुष्यातील खरा जोडीदार कोण, तर आपल्या आयुष्यातील खरा जोडीदार आपला आत्मविश्वास असतो आणि आत्मविश्वास इथे फलंदाजाला कमावा लागेल. 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. नक्कीच 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अजूनही सामना
मी तर म्हणेन 50-50 अवस्थेमध्ये हा चेंडू उभेमध्ये चेंडू शिमारी शिपार आर फॉर दमदार शानदार आणि हा आला वजनदार षटकार प्रेक्षकों जरा उभे राहून टाळ्यांचा आवाज करा तुमचा प्रतिसाद या मॅचला लागलाय एक बॉल आणि एक बॉल मध्ये जिंकण्या करता दोन धावांची आवश्यकता कंपल्सरीच्या संख्येने नियमावली आहे एक बॉल दोन धावा शुभाजी मॅच आता अशा स्थितीमध्ये आलाय इथे आपण व्यवस्थित अंदाज करू शकत नाही नक्कीच आणि ज्यानं हृदय एखाद्याचा त्रास असेल त्याने नक्कीच या सामन्यापासून दूर राहावे कारण एक चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता वाढ मॅच वाव तरी तो टाळ्यांचा आवाज मला कमीच दिसला प्रेक्षकांचा नक्कीच प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊद्या सामना कोणी कुठलाही संघ जिंकू शकतो मात्र दोन्ही संघांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत अगदी बरोबर मोक्याच्या क्षणी किसन मात्रे याने एक षटकार टोकला याआधी श्याम चौधरी आणि एक षटकार आणि दोन चौकारांचे चांगले धावा पडवल्यात आणि इथे विवेक संकट मोचक बनतोय संकटाला जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता इथे बुद्धिमत्तेचा वापर होतोय कष्टाचं वाळवंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ कधी मिळत नाही मित्रांनो सुख हवं असेल तर कष्ट करा आणि इथे फलंदाजाला कष्ट करावे लागेल इथे गोलंदाजाला कष्ट करावा लागेल एक बॉल आणि एक बॉल मध्ये दोन धावांची आवश्यकता वन बॉल टू गो टू रन्स रिक्वायर्ड टू विन एक बॉल दोन रन्स हा चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली येईल काय आणि इथे बघूया हा चेंडू षटकार आज कुणी जिंको इथे विजय हा क्रिकेटचा झालाय विजय हा इथे क्रिकेटचा झालाय टाळ पुन्हा एकदा वाजव मित्रांनो नक्कीच दोन्ही संघाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत सामना जिंकलेला आहे सोनादेव टेंगर संघाने मात्र प्रेक्षकांची मने गोरसे बी संघाने जिंकलेले आहेत दोन्ही संघाने अप्रतिम प्रदर्शन केलेलं आहे हा विजय आहे नक्कीच या चषकाचा विजय त्रिमूर्ती ग्रुप लागले जणू काय फायनलचे पहिले फायनल असा सामना आपल्याला पाहायला मिळाला नो डाऊट दोन्ही संघ खूप उत्तम दर्जाचा खेळ करून गेले गोरसे संघाचं सुद्धा अभिनंदन करतो मी हार्ड लक कारण शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा पूर्ण केल्या जात आहेत